महसूल मंत्री चंद्रकांत पाटील विश्वजित कदमांना डोळे का मारतायत? नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील गेले काही दिवस विश्वजित कदमांना डोळे मारताना दिसतायत. नुकतेच काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी विश्वजित कदमांची तर चंद्रकांत पाटील यांची भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसने विश्वजित कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. तर दुसऱ्या बाजूने चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे कार्याध्यक्ष माझ्या संपर्कात असून ते भाजपात येतील अशी खात्री असल्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर विश्वजित कदम भाजपात जाणार का, त्यांची द्विधा मनस्थिती आहे का, अशा बातम्या येत होत्या. यावर विश्वजित कदमांनी आपण काँग्रेसकडून काँग्रेस सोडून कुठेही जाणार नसल्याचा खुलासा केलाय. ही अप्रोचचा विषय नाही, ते काय जुन्या पुराण्या गोष्टी आहेत सगळ्या. ते काय आता लोकमतच्या एका कार्यक्रमात CM साहेबांच्या आमच्या ते वार्तालाप झाला होता मुलाखतीमध्ये, तो विषय वेगळा. चंद्रकांत दादांनीचं ते इच्छा त्यांची वारंवार व्यक्त केली असेल. मी बघा, स्वाभाविक आहे, मी माझी भूमिका ह्यापूर्वी स्पष्ट केलेली आहे आणि स्पष्ट यापुढे करण्याची मला आवश्यकता वाटत ती. आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांनी 40 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये काढलेले आहेत आणि ह्यापुढेही मीच काँग्रेस पक्षाचाच हा विचार घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रात काम करत राहील. यात काही कोणाला काही शंका असल्याचं कारण नाही. लोकसभा निवडणुकीपासून चंद्रकांत पाटील काँग्रेसमध्ये संभ्रमाचे व संशयाचे वातावरण तयार करताना दिसत आहेत. विश्वजित कदम यांच्याबाबत पक्षातच संभ्रम तयार व्हावा व ते आपल्या जाळ्यात यावेत असा प्रयत्न चंद्रकांत पाटलांचे सुरू असल्याचे दिसून येत आहे. विश्वजित कदमांना डोळे मारणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्याकडून सातत्याने संभ्रमित करणाऱ्या बातम्या पेरल्या जात आहेत. विश्वजित कदम ही परत परत याचा खुलासा करताना दिसत आहेत. तर तशी शक्यताच नाही तर खुलासे तर का केले जात आहेत? प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळताच लगेचच चंद्रकांत पाटलांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे असं म्हणायला हरकत नाही. प्रदेशाध्यक्ष होताच काँग्रेस मुक्त महाराष्ट्र करू अशी घोषणा त्यांनी केली आहे. पण काँग्रेस मुक्त महाराष्ट्राऐवजी काँग्रेस युक्त भाजप करण्याच्याच तयारीला लागल्याचे ते दिसत आहेत. काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आपल्या संपर्कात असल्याचे सांगताना काँग्रेसमध्ये संशयाचा साप सोडण्याचा चंद्रकांत पाटलांचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येतं. विश्वजित कदमांनी याबाबत खुलासा केल्यावर आपण विश्वजित कदम यांचे नाव घेतलेच नाही पण सहज फेकलेली टोपी त्यांच्याच डोक्यावर कशी फिट्ट बसली असा उलट सवाल करीत त्यांनी विश्वजित कदमांना संशयाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. याआधीही लोकमतच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विश्वजित कदम यांना भाजपात येण्याची थेट ऑफर दिली होती, मात्र प्रसंगावधान ठेवत त्यांनी रक्तात काँग्रेस असल्याचे सांगितले होते. आमच्याकडनं ऑफर आहे. दादा, ऑफरसाठी मनापासून धन्यवाद, पण रक्तात काँग्रेस आहे, काँग्रेस कधी सोडणार नाही. पण या निमित्ताने प्रश्न उभा राहतो की काँग्रेसी विचारसरणीने काम करणाऱ्या विश्वजित कदमांच्याच भाजप प्रवेशाच्या वावड्या का उठवल्या जातात? खरंच त्यांची द्विधा मनस्थिती आहे की काँग्रेसमध्ये त्यांना एकटं पाडण्याची ही भाजपाची चाल आहे? निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.